गुड इव्हनिंग स्टुडंट्स वेलकम वेलकम टू आवर चॅनल मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुलांना आत्ताच फर्स्ट टर्मची पेपर संपलेला आहे इंग्रजी विषयाचा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की त्याची शीट पाठवा तर स्टुडंट्स आज आपण पाहत आहोत फर्स्ट टर्मचे जो एक्झामचा पेपर झाला त्याची आन्सरशीट पहा मुलांना पहिला प्रश्न आलेला होता जो की फिलिन द ब्लँक्सचा होता कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स सी हिअर अशा पद्धतीनं ही तुमची शीट असेल पहिली रिकामी जागा असेल टी दुसरी असेल आय तिसरी असेल बी आणि चौथी असणार आहे आय पंक्चुएट द सॉरी पुड द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर हा दुसरा क्वेश्चन होता ज्यामध्ये पहिला जो तुमचा वर्ड यायला हवा होता तो क्रिएट हा वर्ड यायला पाहिजे होता म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर अशी येईल पहा क्रिएट मॅनेज पीस आणि वर्ल्ड अशा पद्धतीनं एकानंतर एक शब्द यायला हवेत सेकंड बीट जे होतं त्यामध्ये पहिला शब्द यायला हवा होता लेंडर त्यानंतर दुसरा लेसन तिसरा लेटर आणि चौथा लेवल पंक्च्युएट द फॉलोईंग सेंटेन्सेस यामध्ये स्टुडंट्स तुम्हाला योग्य ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे होते सो वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड अशा प्रकारचं वाक्य होतं सो सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मध्ये वी वॉन्ट इट नाव कॉमा इन टू इन्व्हर्टेड चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड फुल स्टॉप आणि सेकंड येईल दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण सो दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण सिंगल इन्वर्टेडमध्ये टी कॅपिटल येईल सुरुवात सुरुवातीचं आणि नारायण सय्यन कॅपिटल येईल आणि उद्गारवाचक चिन्ह येईल त्यानंतर फोर्थ बीट होतं मिनिमम लेटर्स तुम्हाला एक रिप्रेझेंटेटिव्ह हा वर्ड दिला होता त्यापासून वेगवेगळे वेग वेग शब्द लिहायचे होते जे मी तुम्हाला दाखवलेत प्रेझेंट टेन रेंट पेन नेटिव्ह वगैरे वगैरे आणखी यातून अनेक शब्द तयार होतात त्यापैकी कोणतेही अर्थपूर्ण लिहिलेत तरी चालतील फिफ्थ क्वेश्चन होता रिलेटेड वर्ड्स स्टुडंट्स यामध्ये म्युझिकशी संबंधित शब्द दिलेले होते गिवन वर्ड होता परफॉर्म परफॉर्म हे वर्व आहे हे आपल्याला अगोदर ओळखून घ्यावं लागतं आणि त्यानंतर वेगवेगळे वेग वर्ब तुम्ही इथे लिहू शकता डिरेक्ट लिसन हियर सिंग लव्ह लाईक रिहर्स वगैरे त्यानंतर ॲडजेक्टिव्ह जर विचारलेले होते आपल्याला एक वर्ड चेन तयार करायची होती ॲड्जेक्टिव्हची त्यानुसार मी वर्ड चेन करून दाखवलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे वेग वेग शब्द घेऊन सुद्धा ही वर्ड चेन करू शकता त्यानंतर स्टुडंट्स डू ॲज डिरेक्टेडमध्ये पहिला क्वेश्चन होता अटेम्प्ट एनी वन पहिला होता यामधला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू लुक फॉर टू लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे अशा प्रकारची ही फ्रेज होती सो टू लुक फॉर या फ्रेजचा उपयोग करत असताना आपल्याला टू लुक म्हणजे वर्ब दिलेला आहे सो so, आपल्याला इथे योग्य ते सेंटेन्स करत असताना मी असं वाक्य केलेलं आहे तुम्ही आणखी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे वाक्य करू शकता दे वी आर लुकिंग फॉर अ जॉब त्याचप्रकारे बीमध्ये भेट आलेलं होतं ॲड क्लॉज क्लॉज ॲड करायचा होता सॉ अ टायगर so, सो टायगर सॉ अ टायगर टायगर हे एक ॲनिमलचं नाव आहे त्याच्याबद्दल आपण विच घेऊ शकतो so, सो त्यासाठी मी विच घेऊन वाक्य बनवलेलं आहे सॉ अ टायगर विच वॉज व्हेरी फिअरफुल तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचं से सेंटेन्स नंतर कोणतंही घेऊ शकता डेव्हलप करू शकता त्यानंतर सेकंड बीट होतं अटेम्प्ट एनी वन ए ऑर बी खालच्या ए ऑर बी प्रिफिक्स सफिक्स जोडायचे होते तुम्हाला काइंड अनकाइंड करू शकता हॅप्पी अनहॅपी हॅपीली हॅपीनेस अशा प्रकारचे शब्द तुम्ही इथे लिहू शकता किंवा याला ऑर पण क्वेश्चन होता मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स खाली मी दोन्ही वाक्य करून दाखवलेले आहेत यापैकी एक वाक्य बनवायचं होतं सो तुम्ही प्रिफिक्स सफिक्स ॲड करू शकता किंवा ऑरमधलं हे एक सेंटेन्स लिहू शकता कोणतंही एक मी दोन्ही करून दाखवलेत आय एम हॅपी सी वॉज काइंड या प्रकारे सो so, इथेही तुम्ही कोणत्याही प्रकारचा अर्थपूर्ण सेंटेन्स करू शकता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता सेक्शन सेकंड टेक्स्च्युअल पॅसेज याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आलेला होता कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्सेस यूजिंग इन्फॉर्मेशन इन द पॅसेज सो हा बीट तुम्हाला अशा प्रकारे आलेला होता स्टुडंट्स यामध्ये तुम्हाला एक बीट विचारलेलं होतं पॅसेज आलेला आहे तुम्हाला दिलेला आणि याच्यामध्ये कम्प्लीट द सेंटेन्सेस हा प्रकारचा क्वेश्चन विचारलेला होता सी हियर सो so, कम्प्लीट करत असताना आपल्याला काय करायचं होतं तर जस्ट रिकाम्या जागा करायच्या होत्या सो so, मी तुम्हाला इथे अंडरलाइन करून हे वाक्य पण दाखवलेले आहेत जिथून की आपण ह्या रिकाम्या जागा भरलेल्या आहेत म्हणजे पहा इथे अर्धवट वाक्य दिलेले आहेत सो वी हॅव टू so, कम्प्लीट इट तो दिलेले सर्व पॉइंट्स जे आहेत ते पॅसेजमध्येच आहेत ते कुठे कुठे आहेत कुठून लिहिलेत मी आन्सर्स आन्सर तुम्हाला दिसत असतील आणि ते कुठून लिहिलेले आहेत त्यासाठी मी तुम्हाला ते अंडरलाईन सुद्धा करून दाखवलेले आहेत यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट अँड वॉच इट लेटर ऑन तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे कशा पद्धतीनं आलेले आहेत रिकाम्या जागा कुठून भरलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत लालशाहीने अंडरलाईन करून तर तिथून तुम्ही त्या चेक करू शकता सी गाईज त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता ए टू वेन द यंग सी गेट हिज प्राइजड स्क्रॅप्स ऑफ अ डॉग फिश अशा प्रकारचा क्वेश्चन होता की त्याला जे प्राइजड स्क्रॅप ऑफ डॉग फिश मिळालेला होता तुकडा मिळालेला होता त्याला तर तो केव्हा मिळाला वेन डिड द यंग सी गेट केव्हा मिळाला तो तर याचा आन्सर पहा मी तुम्हाला ए टूमध्ये इथं दाखवलेला आहे इथे तुम्हाला ए टू दिसेल इथे मी ब्रॅकेट केलेलं आहे इथून इथंपर्यंत ब्रॅकेट आहे so सो स्टुडंट्स इथे तुम्हाला सर्व सेंटेन्सेस दिसतील यामधून तुम्हाला तुमच्या मनाने वाक्यरचना करून यातलेच सेंटेन्सेस तुम्हाला रिराईट करायचे आहेत सो आन्सर नेमकं कुठे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे ज्यांना बिलकुलच इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही स्वतःच्या भाषेत त्यांनी हे ॲज इट इज लिहिलं तरी तुम्हाला वन अँड हाफ मार्क नक्कीच पडेल एक ते दीड मार्क पडू शकतो आणि ज्यांना आउट ऑफ मार्क्स हवे आहेत त्यांनी याचे सेंटेन्सेस स्वतःच्या वाक्यात बनवून मग त्याचे वाक्य तयार करावेत स्वतःच्या भाषेमध्ये आणि मग त्याचा आन्सर लिहावं जेणेकरून की तुम्हाला आउट ऑफ टू आउट ऑफ टू मार्क्स पडू शकतात सो so, त्यानंतर बीट आहे थर्ड यामध्ये तुम्हाला दिलेले होते मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी सो इथे मी तुम्हाला याच पद्धतीनं आन्सर दाखवलेले आहेत याचे सो so, पहिल्या याचा आन्सर असणार आहे परंतु तुम्ही अशा जोड्या लावायच्या नाही आहेत स्टुडंट्स एक्झाममध्ये मात्र तुम्हाला याच्यापुढे आन्सरच लिहायचा आहे सो आन्सर या पद्धतीने यायला पाहिजे रिच रिच मीन्स अ चेन ऑफ हिल्स सो तुम्ही रिच लिहाल त्याच्यापुढे डॅश देऊन अ चेन ऑफ हिल्स एक्झॉस्ट एक्झॉस्टचा आन्सर तुमचं येईल वेअर आउट त्यानंतर शप शक, शकचा आन्सर येईल तुमचं डी मीन्स मेक अ लाऊड क्राय स्क्रॅपचा आन्सर येणार आहे स्मॉल अँड थीन पीस अशा पद्धतीनं ह्या तुमच्या जोड्या असणार आहेत त्यानंतर डुए डिरेक्टेडमध्ये ॲज युजल ग्रॅमरचा क्वेश्चन होता नॉट ओन्ली बट ऑल्सो आलेलं होतं विचारलेलं होतं सो आन्सर याचं ये असं येणार आहे स्टुडंट्स मी ते जस्ट बाणाने दाखवलेलं आहे सो आन्सर पहा इथे लिहायला जागा नव्हती ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर पुन्हा एकदा आन्सर सांगते ही वॉज नॉट ओन्ली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर सो गाईज अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक बिट्सचे जे आन्सर आहेत ते आपल्या व्हिडिओतसुद्धा अवेलेबल आहेत की कशा पद्धतीनं नॉट ओनली करायचं आहे किंवा डब्ल्यू एचचे क्वेश्चन करायचे आहेत सो याच्यासाठी सेपरेट सुद्धा आहेत जे तुम्ही पाहू शकता आता नेक्स्ट क्वेश्चन होता डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर आपल्याला क्वेश्चन बनवायचा होता तर क्वेश्चन तयार होईल वॉट डिट ही सी व डीथ ही सी अशा प्रकारचा क्वेश्चन व्हायला पाहिजे ए फायवमध्ये क्वेश्चन विचारलेला होता हाऊ डज युअर फॅमिली हेल्प यू टू अचीव युअर गोल सो यू कॅन राईट युअर ओन व्ह्यूज ऑन धिस टॉपिक तुमच्या मनाला वाटतील अशा पद्धतीचे तुम्ही तुमचे मतं इथे लिहू शकता की तुमची फॅमिली तुम्हाला तुमचा गोल तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी कशी मदत करू शकते सो यू कॅन राईट फोर टू सिक्स लाईन्स अबाउट दिस त्यानंतर सेकंड बीट विचारलेलं होतं पहा स्टेट वेदर द फॉलोईंग स्टेटमेंट्स ऑर आर ट्रू ऑर फाल्स ट्रू ऑर फाल्सचे हे आन्सर विचारलेले होते सो पहिलं बीट होतं फाल्स दुसरं फाल्स तिसरं ट्रू आणि चौथं फाल्स यासाठीचे सेंटेन्सेस हे फाल्स किंवा ट्रूच आहे हे कशावरून ओळखायचं तर हे गिवन पॅसेजमध्ये आपल्याला दिलेलं आहे सो इथे तुम्ही पॅसेज जर केअरफुली रीड केलात तर तुमच्या लक्षात येईल की या पॅसेजमध्ये याची सर्व आन्सर जी आहेत ती आपल्याला दिलेली दिसतात मी अंडरलाईन करून हे सेंटेन्स दाखवलेले आहेत सो अगेन सी हिअर द सेकंड बीट कम्प्लीट द फॉलोईंग वेब सी हिअर कम्प्लीट द फॉलोईंग वेब तुम्हाला एक वेब डायग्राम दिलेली आहे आणि ही कंप्लीट करायची आहे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे जो मध्यभागी दिलेला आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज डॉक्टर स्टीफन हॉकिंग कोण होते त्याचा हा क्वेश्चन आहे द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ पहा मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवलेत याचे आन्सर द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड होप ओके गाईज सो या पद्धतीनं आपल्याला याचं आन्सर जे आहे ते पाहायला मिळणार आहे सो so, सी हिअर कशा पद्धतीनं याचा आन्सर आहे ते तुमच्या लक्षात येईल इथे पहा मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे इट इज द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड होप हा पॉईंट आपण इथून घेतलेला आहे त्यानंतर बाउंड टू फक्त हे कीवर्ड लक्षात घ्यायचे आहेत स्टुडंट्स आणि हे कीवर्ड आपल्याला शोधायचे आहेत पॅसेजमध्ये आणि दोन तीन वेळेस पॅसेज जर वाचलात तर हे कीवर्ड तुम्हाला सहज सापडतात पहा इथे तुम्हाला कीवर्ड दिसेल बाउंड टू ओके okay, बाउंड टू व्हील चेअर सो so, अशा पद्धतीनं तुम्हाला इथे बाउंड टू व्हीलचेअर हा पॉईंट तुम्हाला सापडेल सो so, या मेथडनी तुम्हाला हे आन्सर शोधायचं आहे जे मी इथे तुम्हाला पूर्ण दाखवते आहे की कशा पद्धतीनं हे आन्सर आलेलं आहे तुम्ही सर्वजण चेक करू शकता प्रत्येक बीट की तुम्ही लिहिलेलं आन्सर हे करेक्ट आलं का नाही नसेल आलं तर तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी सुद्धा हे कामाला येणार आहे कारण हे आलेले जे क्वेश्चन असतात हे पुन्हा रिपीटेडली बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा येऊ शकतात सो यू हॅव टू

सिनोनियम शोधायचे आहेत अ पिरियड ऑफ हंड्रेड इयर्स सेंच्युरी अँड लाईक वाईज मी सर्वच आन्सर इथे लिहिलेले आहेत इपिटोम वर्क ऑफ वेट ओके त्यानंतर डू ॲज डिरेक्टेड डू ॲज डिरेक्टेडमध्ये तुम्हाला एक्स्लॅमेटरीचं सेंटेन्स दिलेलं आहे करेज इज ट्रूली अ वंडरफुल थिंग वॉट अ वंडरफुल थिंग करेज इज अँड एक्सलामेशन मार्क डॉक्टर हॉकिंग वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी याचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री दिलं होतं आता त्याचा आन्सर येईल पहा व्हेरी फ्यू अदर सायंटिस्ट अदर सायंटिस्ट ऑफ धिस सेंच्युरी वी आर ॲज ग्रेट ॲज डॉक्टर स्टीफन हॉकिंग अशा पद्धतीचं हे आन्सर येईल तुमचं त्यानंतर नेक्स्ट सेक्शन असणार आहे पोएट्री सेक्शन यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्ससाठी तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत ज्या मी इथे अंडरलाईन करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला दोन रिकाम्या जागा आहेत पहिली आन्सर येणार आहे द साऊंड्स ऑफ लाईफ आणि दुसरा आन्सर येणार आहे अनफॅमिलियर पीपल सो अशा पद्धतीनं इथं पोयम आहे ह्या पोयममध्ये येणारे आन्सर जे आहेत ते पण मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवलेले आहेत देन नेक्स्ट नेक्स्ट बीट असणार आहे ते या पद्धतीचं असणार आहे स्टुडंट्स सी हियर अशा पद्धतीचं आपल्याला हे जे आन्सर आहे ते, ते आपल्याला सोडवावं लागणार आहे सी हिअर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे कम्प्लीट द वेब कम्प्लीट द वेबमध्ये तुम्हाला द पोएट ॲडवायजेस नॉट टू अशा प्रकारचा क्वेश्चन दिलेला होता सो so, मी या प्रकारे आन्सर लिहिलेला आहे सी हिअर त्यानंतर तुम्हाला फाईंड नाऊन्स फॉर डिस्क्राईबिंग साठी नाउन विचारले होते ते आपल्याला इथे अगदी सहज लक्षात येतील डिफरंट डिफरंट कलर्स सो डिफरंट हे ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्यासाठी नाउन वापरले कलर्स त्यामुळे मी इथं लिहिले डिफरंट कलर्स सो अशाच प्रकारे सेम पाथ हे पण तुम्हाला आन्सर मिळेल त्यानंतर पहा ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम विचारलेलं होतं ॲप्रिसिएशन विचारलं आहे आपल्याला अ एजर्स प्रेयर अ एजर्स प्रेयर या पोयमचं आपल्याला ॲप्रिसिएशन विचारलेलं आहे सो आपण हे ॲप्रिसिएशन या पद्धतीनं लिहू शकतो टायटल पहा मी लिहून दाखवलेलं आहे नेम ऑफ द पोएट लिहिलेलं आहे राईम स्कीम लिहिलेली आहे फिगर ऑफ स्पीच ह्या प्रत्येक पॉईंटला आपल्याला वरच्या दोन पॉईंटला हाफ हाफ मार्क आहे त्यानंतर तिसरा राईम स्कीमला एक मार्क आहे आणि फिगर ऑफ स्पीचला वन मार्क आहे यापैकी एकही कोणतंही फिगर ऑफ स्पीच करेक्ट आलं तर याला वन मार्क पडत असतो त्यानंतर सेंट्रल आयडिया आपल्याला लिहायची आहे पोयममध्ये आपल्याला काय सांगितलेलं इथे एवढा स्पेस नाही त्यामुळे मी लिहिली नाही परंतु तुम्ही इथे दोन ते तीन लाईन्समध्ये याची जी काही थीम असेल सेंट्रल आयडिया असेल ती तुम्ही इथे लिहू शकता त्यानंतर नेक्स्ट बीट आहे क्वेश्चन फोर नॉन टेक्स्च्युअल नॉन टेक्स्टुअल पॅसेजमध्ये पहा अशा प्रकारचं एक बीट विचारलेलं होतं अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं हो, हे बीट विचारलेलं होतं गाईज यामध्ये आपल्याला जे बीट दिलेलं होतं ते एक अनसीन पॅसेजचं बीट तुम्हाला दिलेलं आहे इथे आणि ते आहे अबाउट हाऊस फ्लाईज ओके अबाऊट हाऊस फ्लाईज हाऊस फ्लाईज कशा पद्धतीच्या असतात ते आपल्याला इथे दिलेलं होतं आणि या हाऊस फ्लाईजवरच आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत पहिला क्वेश्चन आहे लिस्ट द डिसिजेस दॅट आर कॉजड बाय हाऊसफ्लाईज डिसिजेस लिहायचे आहेत आपल्याला सो इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस तुम्हाला दिसतील पहा इथे पहिल्यांदा दिलेला आहे कॉलरा नंतर डिसेंट्री अशा प्रकारचे डिसिजेस जे आहेत तुम्हाला ते इथं दाखवलेले आहेत ते डिसिजेसची नावं तुम्हाला यात लिहायची आहेत जस्ट नेम ऑफ द डिसीजेस तुम्हाला फक्त डिसीजेसची नावं लिहायची आहे गाईज सो या पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे नेक्स्ट बीट कम्प्लीट द फॉलोईंग वेब सो आपल्याला ही वेब दिलेली आहे टू गेट रीड ऑफ हाऊस फ्लाईज हाऊस फ्लाईजपासून पासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर आपण काय करायला पाहिजे सो त्याचा आन्सर पहा अशा पद्धतीनं येईल पहिला पॉईंट दिलेला आहे फ्रेश प्रोड्यूस इन अ बॅग ऑर सील्ड कंटेनर सेकंड इल कट द लॉन्स थर्ड इल अवॉइड लिविंग डर्टी डिशेस इन टू सिंक देन टेक टाईम टू कीप युअर यार्ड्स क्लीन आणि हे सर्व आन्सर मी तुम्हाला इथे अशा पद्धतीनं रेड पेननं अंडरलाईन करून दाखवलेले आहेत जेणेकरून ते आन्सर आपण कुठून लिहिलेत ते तुम्हाला समजावं फिल इन द ब्लँक्समध्ये रिकाम्या जागा दिल्यात त्या मी या पद्धतीनं भरलेल्या आहेत इथे एक सिम्पल छोटीशी अशी मिस्टेक होती टू कीप अवे नंतर कॉमा पाहिजे होता कीप अवे वेगळी फ्रेज आहे त्यानंतर अट्रॅक्ट वेगळा आहे त्यानुसार मी रिकाम्या जागा भरलेल्या आहेत डू ॲज डिरेक्टेडमध्ये आपल्याला इन्फिनिटिव्हचा इन्फिनिटिव्ह घ्यायचं होतं अंडरलाईन केलेला शब्द तर अशा प्रकारे वाक वाक्य व्हायला पाहिजे टेक टाईम टू कीप युअर यार्ड्स क्लीन त्यानंतर ॲज वेल ॲज ॲज वेल ॲज सिंपल असतं अँड शब्द काढायचा आणि त्याऐवजी ॲज वेल ॲज लिहायचं सो आन्सर होईल हाऊस फ्लाय कॅन कॅरी ॲज वेल ॲज स्प्रेड लेप्रसी देन हाऊ डू यू कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम एनी डिसिजेस पर्सनल रिस्पॉन्सचा हा क्वेश्चन आहे त्यामुळे याचा आन्सरसुद्धा तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता सो so, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स लिहायचे होते की कशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला कुठल्याही एखाद्या डिसिजेसपासून दूर कसं ठेवू शकता सो वॉट विल यू डू त्यासाठी तुम्ही काय कराल ते तुम्हाला तीन ते चार वाक्यांमध्ये इथे लिहिणं अपेक्षित होतं त्यानंतर गाईज नेक्स्ट बीट होतं समरी रायटिंग सो so, क्वेश्चन फोर एमध्ये पाच मार्काची समरी रायटिंग लिहायची असते मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यासाठीची ट्रिक जी आहे ती आपण समरी रायटिंग हा जो स्पेशल आपला क्वेश्चन आणि त्यावरचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे ती जरूर पहा कारण त्यात मी अतिशय साधी सोपी अशी एक ट्रिक दिलेली आहे त्या ट्रिक्सच्या सहाय्यानं तुम्ही ही समरी रायटिंग डेफिनेटली सोडवू शकाल इथे थोडं स्पेस नाही त्यामुळे मी समरी रायटिंग इथे लिहिलेली नाही सो so, काच त्याच्यानंतर लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे हा डिटेल क्वेश्चन मी तुम्हाला लवकरच पाठवेल सो so, आधी पाहूया आपण आता मग डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन सो so, डायलॉग रायटिंगमध्ये स्टुडंट्स आपल्याला इथे जो क्वेश्चन दिलेला होता तो या पद्धतीचा आहे पहा ए बी सी असे तीन बीट्स येतात यामध्ये पहिला बीट दिलेला होता आपल्याला हा प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल्ड सेंटेन्सेस सो इथे जंबल सेंटेन्सेस दिलेले आहेत आपल्याला नो माय पॅरेंट्स डू नॉट अलो मी अशा प्रकारचे चार वाक्य आहेत जे खालीवर आहेत त्याचे आन्सर या मेथडने येतील सी हॅलो डू यू यूज मोबाईल फोन्स सो सेकंड बिट येणार आहे नो माय पॅरेंट्स डू नॉट अलो मी तिसरं येईल वाय इज इट सो दे फिअर इट इट विल अफेक्ट माय स्टडीज अशा पद्धतीचं हे चार आन्सर येणार आहेत तुमचे त्यानंतर सेकंड बीट आहे यामध्ये क्वेश्चन विचारले दोन त्याचे आन्सर लिहायचे आहेत विच मूव्ही डू यू लाईक जी मूव्ही तुम्हाला आवडते तिचं नाव लिहा बिकॉजमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे वाय डू यू लाईक दॅट मूव्ही तर लिहायचं आहे बिकॉज इट इज मे बी तुम्ही काही पण आन्सर लिहू शकता इट इज सस्पेंट काइंड ऑफ स्टोरीज किंवा आय लाईक इट्स कॅरेक्टर्स मोस्ट वगैरे वगैरे त्यानंतर एक डायलॉग प्रिपेअर करायचा आहे तुम्हाला हा डायलॉग तुम्हाला यू अँड युअर फ्रेंड तुम तुमच्यामध्ये आणि तुमच्या फ्रेंडमध्ये लिहायचं आहे अबाउट क्लीन इंडिया ब्युटिफुल इंडिया सो so, तुमचा तुमचा जो टॉपिक राहणार आहे क्लीन इंडिया ब्युटिफुल इंडिया याबद्दल तुम्हाला मिनिमम uh, तीन पॉईंट्स येतील अशा पद्धतीनं तुम्हाला हा डायलॉग जो आहे तो प्रिपेअर करायचा आहे हा पण मी तुम्हाला लवकरच सेंड करेल सो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे स्टुडंट्स आपला तो म्हणजे ड्राफ्टिंग अ स्पीच हा ऑरमधला क्वेश्चन असणारा हे डायलॉग लिहिलेला असेल तर तुम्हाला तो लिहायची गरज नाही त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर याच्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा एक क्वेश्चन असतो मी तुम्हाला नेहमी सांगत असते की नॉन व्हर्बल टू व्हर्बलपेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल यालाच ऑरमध्ये असणारा हा सेकंड बीट आहे बघा ए टू व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा नेहमी अटेम्प्ट करावा कारण याच्यामध्ये पाचपैकी पाच मार्क सहज पडत असतात एकही मार्क आपला मायनस होत नसतो पहा इथे तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे अबाऊट नर्व्हस सिस्टम आणि या नर्वस सिस्टमवर तुम्हाला बघा या पद्धतीनं एक त्यांनी टेबल दिलेला होता हा अशा पद्धतीचा टाईप्स ऑफ नर्वस सिस्टीम इट्स कम्पोनंट्स आणि फंक्शन्स अशाला असा तुम्हाला हा ड्रॉ करायचा होता आणि त्याच्यामध्ये हे पॉईंट्सच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं होतं द सेंट्रल नर्वस सिस्टम सी एन एस त्याचे कॉम्पोनंट कोणते आहेत ब्रेन आणि स्पाइन स्पायनल कॉर्ड मी इथे अंडरलाईन करून पण ते दाखवलेले आहेत त्यानंतर त्याचं फंक्शन लिहायचं आहे रेग्युलेट्स ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ बॉडी सो हे पा इथे दिलेलं आहे रेग्युलेट ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी हे आन्सर मी इथे पॉईंट लिहिलेलं आहे पूर्ण सेंटेन्स लिहिलेलं नाही सो यामध्ये आन्सर लिहित असताना फक्त पॉइंट्स लिहायचे असतात त्यामुळे आपल्या चुका होत नाहीत आणि पॉईंट्स पण पॅसेजमध्ये ॲज इट इज दिलेले असतात सो अगदी वरून खाली एक एक लाईन पाहत गेलं की सहज तुम्हाला हा टेबल भरता येतो त्यामुळे ये इथे तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स सहज पडतात सो दिस इज वॉट अबाउट आवर सिक्स्थ क्वेश्चन त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे एक्सपांड द थीम यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट आलेली आहे ही पण इन डिटेल तुम्हाला सांगावी लागेल तर याचा व्हिडिओ मी लवकरच सेंड करेल त्यानंतर सेक्शन सिक्स लास्ट सेक्शन याच्यामध्ये ट्रान्सलेशनसाठी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत बघा करेज म्हणजे धैर्य हॅबिट म्हणजे सवय प्रेयर प्रार्थना हेरिटेज वारसा पाथ रस्ता कस्टमर ग्राहक या पद्धतीनं याचे अर्थ लिहायचे होते त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इंडिया इज माय मदर लँड म्हणजे भारत किंवा इंडिया ही माझी मातृभूमी आहे बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स बुक्स हे आमचे सर्वोत्तम मित्र आहेत किंवा असतात इट इज आवर ड्युटी टू हेल्प द नेडी हे आपलं कर्तव्य आहे की आपण गरिबांना मदत करतो किंवा केली पाहिजे देअर इज नो सबस्टिट्यूट टू हार्डवर्क मेहनतीला पर्याय नसतो किंवा मेहनतीला पर्याय नाही त्यानंतर सीमध्ये दोन तुम्हाला प्रोव्हर्ब दिलेले आहेत लिव्ह अँड लेट लिव्ह जगा व जगू द्या आणि दुसरी आहे वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे इच्छा तिथे मार्ग सो so, स्टुडंट्स अशा पद्धतीने असणार आहे तुमचे सर्व प्रश्नपत्रिकेचे सर्व आन्सर्स याची प्रॅक्टिस जरूर करा कारण यातले सुद्धा प्रश्न तुमच्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकेत येऊ शकतात सो थँक्यू फॉर वॉचिंग आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग